आणि एक महत्वाची बातमी, अशी घटना झालीच कशी? खासदार सुप्रिया सुळेंनी हा सवाल केला आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सरकारला हा सवाल केला. स्मारकाचं काम करणारा कंत्राटदार कोण होता असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केलाय. या देशाचे प्रधानमंत्री तुम्ही त्याला बोलवता त्या कार्यक्रमासाठी. एवढं मोठं स्मारक होतं त्यांच्याच काळात झालेलं ना. कोण होतं, याचं डिझाईन कोणी केलं, ह्याचं म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता, त्याचं काही सीझनल याचा विचार केला नाही का या सरकारने? अशा निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते. मग छत्रपतींचं स्मारक असेल, महिला सुरक्षितता असेल, महागाई, बेरोजगारी आणि यांचा प्रचंड भ्रष्टाचार पूर्णपणे आदरणीय पवार साहेब म्हणतात हे खरंय. हे सरकार बदललंच पाहिजे.